ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोतडी येथे माजी सैनिकांच्या पत्नी व ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी अनेक ठिकाणी ध्वजारोहण हे गावचे प्रथम नागरिक अथवा लोकप्रतिनिधींच्या हस्ते केले जाते। मात्र करवीर तालुक्यातील कोतडी येथे विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या पटांगणातील 74व्या स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकाची विधवा पत्नी श्रीमती वालुबाई बिट्टू पाटील यांच्या उपस्थितीत व माजी सैनिक हरी गणपती कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं। देशाच्या रक्षणासाठी सीमेवर भारतीय सैनिक ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र डोळ्यात अंजन घालून सेवा बजावत आहेत। देशाच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देखील दिली आहे। भारतीय सैनिकांमुळे देशातील प्रत्येक नागरिक बिंदास्तपणे जीवन जगत आहे। देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही माजी सैनिक वेगवेगळ्या माध्यमातून देश सेवेला हातभार लावतात। कोतडी येथील प्राथमिक शाळेत येते स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची परंपरा ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला जातोय। यापूर्वी येथील ध्वजारोहण उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते होत असे। मात्र या वर्षीचं ध्वजारोहण दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिकाची विधवा पत्नी वालुबाई विठ्ठू पाटील यांच्या उपस्थितीत व माजी सैनिक हरी गणपती कुंभार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सर्व उपस्थित आजी माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी गाव कामगार तलाठी अरुणा रसाळ, ग्रामसेवक सागर पोवार, मुख्याध्यापक गंगाराम बाजारी, पोलीस पाटील दिगंबर कदम, पशुवैद्यकीय अधिकारी सचिन पाटील, ग्राम रोजगार सेविका शुभांगी पोवार, रामचंद्र पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, माजी सदस्य, प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या। महान कार्यनिमित्तासाठी करवीरहून तानाजी पोवार।